बेळगावची एक नवी ओळख निर्माण होतीये. स्केटिंगची पंढरी म्हणून बेळगाव ओळखलं जाते. बेळगावमध्ये नुकतंच स्केटिंगचा एक विश्वविक्रम झालाय. बेळगावला जागतिक नकाशावर आणखी ठसठशीत करणारा हा स्केटिंग मधला विश्वविक्रम. गेली 10 वर्ष बेळगाव मधल्या ओमनगर इथल्या शिवगंगा आंतरराष्ट्रीय रोलर स्केटिंग रिंगवर अनेक विश्वविक्रम झालेत. रविवारी तब्बल 72 तासांचा स्केटिंगचा नवा विश्वविक्रम नोंदवण्यात आलाय. 3 दिवसात 72 तासांमध्ये 8,232 फेऱ्यांसह स्केटिंगच्या माध्यमातून 1,646 किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्यात आलं. इंडिया बुक, आशिया बुक, बेस्ट इंडिया, ग्लोब रेकॉर्ड्स, चिल्ड्रन्स बुक, नॅशनल बुकमध्ये या विश्वविक्रमाची नोंद करण्यात आली आहे. या विश्वविक्रमात रोलर स्केटिंग, स्केटिंग फुटबॉल, हँडबॉल, म्युझिकल चेअर, रोल बॉल, खो खो, कबड्डी, 30 मीटर रिले, स्प्रिंट इन, लाईन हॉकी, क्रिकेट असे तब्बल 30 खेळ स्केटिंग करत खेळण्यात आले. मुझे ऑलमोस्ट स्केटिंग करते 10 साल हो चुके हैं, ये 11वां साल चल रहा है. और मुझे स्केटिंग में सबसे ज़्यादा इंटरेस्ट मुझे मेरे सर के कारण हुआ है. 72 आवर्स का रिकॉर्ड मतलब बहुत गरीब बात हुई और वो भी 8-8 रिकॉर्ड बन रहे हैं इसमें. तो मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मैं इस रिकॉर्ड का पार्ट हुई हूँ. मी इथे माझं फर्स्ट नॅशनल्स खेळलेलो शिवगंगामध्ये. माझ्याकडे आतापर्यंत 110 मेडल आहेत आणि आतापर्यंत मला 1 वर्ल्ड रेकॉर्ड भेटलं आणि 8 ट्रॉफीज आहेत माझ्याकडे स्केटिंगचे. मैं प्रधानमंत्री ने कुछ खेलो इंडिया ये गेम निकाला, लेकिन हमारा स्केटिंग गेम उसमें नहीं है. तो उसको उस इसमें लेके आने के लिए हमने ये रिकॉर्ड बनाने का सोचा और उन तक के मैसेज पहुंचाने का सोचा. और आज हमारे बच्चों ने बारिश, तूफान, आंधी ना देखते हुए भी कंटिन्यू 72 आवर्स ये रिकॉर्ड किया है. 3 दिवसात बेळगाव परिसरात मुसळधार पावसानं जोर धरला असतानाही स्केटिंगपटूंनी आत्मविश्वासानं विश्वविक्रम पूर्ण केला. या विश्वविक्रमात दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, मुंबई, पुणे, बिहार, जयपूर, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, गुजरात या राज्यातल्या स्केटिंगपटूंनी भाग घेतला. स्केटिंगचा हा कुंभमेळा विश्वविक्रमासह उत्साहात आनंदात संपन्न झाला. महादेव पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बेळगाव. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.